अकोले तालुक्यातील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते झुंबरराव आरोटे यांचा शेतकरी संघटनेच्या योगदानाबद्दल अमृत महोत्सवी गौरव सोहळा राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृहामध्ये राज्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कुलगुरू डॉ के पी विश्वनाथा, बाळासाहेब पटारे, जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. अगस्तीचे संचालक आणि शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव आरोटे, ॲडव्होकेट अनिलराव आरोटे, राजेंद्र आरोटे, साहेबराव आरोटे यांच्या परिवारानं या देखण्या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. राज्यामधील शेतकरी संघटनेसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. अकोले, मेहेंदुरी, रुंबोडी येथील ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. रघुनाथदादा पाटील यांनी झुंबराव आरोटे यांच्या कार्याचं कौतुक केलं. तर झुंबराव आरोटे यांनीही सत्काराला उत्तर दिलं. ठाणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पिंडीचे कार्यकर्ते, हटके कार्यकर्ते, तर विचाराशी परिपक्व असलेले कार्यकर्ते बाळासाहेब पठारे यांनी मला माझा सत्कार ठेवला ते मला सांगितलं सुद्धा नाही. माझा मुलगा मला म्हणायला आला तुम्ही सांगितलं होतं, अरे असं मी नाही सांगितलं, मी तुम्ही विनंती करतो. मी सत्कार मला हा माझ्यापासून किरकोळ शकतो, परंतु त्या दोघांनी प्रांतिज्ञ आणि जिल्हा स्तरावर माझा सत्कार ठेवला त्याबद्दल मी स्वतःचा त्यांचा मी ऋणी आहे. आणि त्या सत्कार सोहळ्यामध्ये जे काही वक्ते बोलले आहेत, स्टेजवर जे काही माणसं आहेत त्यांचा मी ऋणी आहे. आणि मग मी एक शेतकरी संघटना 1981 साली सटाण्यामध्ये स्थापन झाली, 1981 ला त्याचं रोपट अकोला तालुक्यात मी राहतो. त्या युवलेशा शेतकरी संघटनेच्या सरदृष्टीच्या सरूच आज लग्नावर वेळ गेलेला आहे. त्याचा वक्तवृक्ष त्या वक्तवृक्षात आम्ही एक पाईप आहे. मी संपूर्ण 25-30 चळवळी अकोला तालुक्यात केल्या. ते चार बंद चार रोखो पाणी प्रश्न आंदोलन, रुमना मोर्चा, टिकोर मोर्चा, ठिया आंदोलन, एमएससी मोर्चा, बाटली मोर्चा. सुभाष खरबस सह राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, राहुरी.